नमस्कार, मी पूजा. इमकिन मराठीमध्ये आपलं स्वागत. आता बातमी आहे शिवसेनेची. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, भारतीय कामगार सेना आणि चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक महोत्सवाचं बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. तसेच मराठी कला विश्वातील अनेक दिग्गजांचा पुरस्कार देऊन विशेष गौरव देखील करण्यात आलाय. यावेळी व्यासपीठावर भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुजी, शिवसेना चित्रपट सेनेचे समन्वयक कौस्तुभ कुलकर्णी, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजू भोसले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, भरतनाट्यम नृत्यगुरु स्वाती दातार, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेता तेजस बर्वे यांना भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. दरम्यान नवीन कलाकारांना अभिनय, लेखन इत्यादी बद्दल अभिनेते योगेश सोमण यांनी मार्गदर्शन केलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा सत्कार भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस विश्वास जगताप यांनी केला. तसेच मंत्री रघुनाथ कुचिक यांचा सत्कार नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी बोलताना रघुनाथ कुचिक यांनी जनतेनं शिवसेनेवर विश्वास दाखवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी निवडून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच जनतेनं शिवसेनेबद्दल असलेलं प्रेम विश्वास कायम ठेवत असंच शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचं आवाहनही जनतेला केलंय.